शहरातील भोसा मार्गावर असलेल्या वंदे मातरम चौक येथे चारचाकी व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली, यामध्ये दुचाकी चालक एक जण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी 18 मार्चला रात्री 10:30 सुमारास घडली. राजेश मनोहर अप्पा ठोंबरे राहणार चापनवाडी यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा आपल्या ज्युपिटर क्रमांक MH 29 BG 6879 वंदे मातरम चौकातून घराकडे जात होता. दरम्यान भरधाव जात असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक MH 29 PB 6935 या अल्टोज वाहनासोबत दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकी चालक वाहनावर उसळून फोर व्हीलरच्या समोरील काचावर पडला. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला. घटनेनंतर मृतकाचा भाऊ महेंद्र शंकर ठोंबरे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणी गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.